लोकमान्य टिळक उद्यानातील विद्युत वायरी धोकादायक अवस्थेत निप्पाणी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या व निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहाच्या समोर असलेल्या लोकमान्य टिळक उद्यानात प्रवेशद्वाराजवळ विद्युत खांबावरून व्यापार व्यवसाय करणाऱ्या खोकीधारकांना दिलेले लाईट कनेक्शनच्या वायऱ्या अतिशय खाली लोंबकळत असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या डोक्यांना लागत आहे या लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांच्या मध्ये विद्युत दाबाची क्षमता अधिक प्रमाणात असल्या कारणाने विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या उद्यानामध्ये दिवसभरात वृद्ध मंडळी तहसीलदार कार्यालयात कामकाजासाठी आलेले बाहेर गावाहून आलेले नागरिक विश्रांती करत असतात तसेच सायंकाळच्या वेळी लहान मुले महिला फिरण्यासाठी येत असतात या उद्यानामध्ये लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने रात्रीच्या वेळी लोंबकळणाऱ्या वायरा नागरिकांच्या नजरेस येत नाहीत यामुळे उद्यानामध्ये प्रवेशद्वाराजवळच एखाद्या नागरिकाच्या गळ्याला विद्युत वायरी लागून विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे सदर विद्युत वायऱ्या झाडांच्या फांद्यांना घासून जात असून झाडामध्ये देखील करंट उतरण्याची शक्यता आहे तरी याकडे निप्पानी हेस्कॉम विभागाने द लक्ष देऊन समस्येचे निवारण करण्याची मागणी नागरिकांच्यातून करण्यात येत आहे